सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे होळी व रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। ग्रामीण भागातही कोरोनाने आता शिरकाव करायला सुरुवात केली आहे। ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येला आळा बसावा व कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहावी यासाठी प्रशासनाच्या वतीने गर्दी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून त्या अनुषंगाने अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे। दरम्यान रविवार रोजी होळी व सोमवार रोजी धुलीवंदन हे सण येत आहेत। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांनी दोन्ही सण गर्दी न करता अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करावेत यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील भराडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शुक्रवार रोजी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। होळी व धुलीवंदन सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यासंदर्भात प्रशासनाकडून जे नियम लागू करण्यात आले आहेत त्या नियमांचं जनतेने पालन करून शांतता राखावी व प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पूजा गायकवाड यांनी यावेळी केलं। याप्रसंगी भराडी येथील बीड जमादार देवीदास जाधव, पोलीस नायक संदीप कोथलकर, सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, आरे पठाण, नारायण खोमणे, ग्रामविकास अधिकारी अशोक दौड, तंटामुक्त गाव समितीचे उपाध्यक्ष अनिज बुडन पठाण, ग्रामपंचायत कर्मचारी कैलास शेळके, एजाज पठाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। वृत्तप्रतिनिधी कॅमेरामन सोमनाथ गोरेसह नानासाहेब गायकवाड, भराडी।